हाय, हॅलो, नमस्कार. मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. श्रावण महिना जवळ येतोय म्हटल्यावर सगळ्यांच्या मनात प्रश्न येतो की गटारी कधी आहे. गटारी म्हणजे गटारी अमावस्या, आषाढ अमावस्या, जिला आपण दीप अमावस्या असं म्हणतो. तर गटारीला या आषाढ अमावस्येला, दीप अमावस्येला गटारी हे नाव कसं पडलं याबद्दल तुम्ही कधी विचार केला आहे का? चला तर मग आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया गटारी अमावस्येला गटारी का म्हटलं जातं, त्याचबरोबर नक्की गटारी शब्द आहे की गथारी शब्द आहे, गटारी अमावस्येच्या दिवशी मांसाहार का केला जातो किंवा करावा का, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हालाही योग्य ती माहिती मिळेल. आपण जर एखाद्या व्यक्तीला विचारलं की गटारी अमावस्या असं का म्हटलं जातं आषाढ अमावस्येला, तर आपल्याला असं देखील उत्तर ऐकायला मिळेल की या दिवशी लोक भरपूर नॉनव्हेज खातात, दारू पितात, त्यांना धड चालताही येत नाही, त्यांना शुद्ध राहत नाही, मग असेच इकडे तिकडे गटारीत पडतात, असं गमतीचं उत्तर आपल्याला ऐकायला मिळेल. श्रावण महिन्याचे वेध लागले की आपल्याला आठवतो तो गटारीचा दिवस. गटारी अमावस्या म्हणजे श्रावण महिना सुरू होण्याचा अगोदरचा दिवस, आषाढ अमावस्येचा दिवस, दीप अमावस्येचा दिवस, ज्याला गटारी अमावस्या असं देखील म्हटलं जातं. गटारी अमावस्येला दीप अमावस्या असं देखील म्हटलं जातं कारण त्या दिवशी दिव्यांची पूजा देखील केली जाते. जे दिवे आपल्याला वर्षभर प्रकाश देतात तर त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक दिवस असतो. तर दीप अमावस्येला पूजा कशी करतात याबद्दलची सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ या अगोदर मी चॅनलवर पोस्ट केलेला आहे, तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देत आहे. गटारी अमावस्या म्हणजे चिकन मटणावर ताव मारत दारूच्या बाटल्या रिकाम्या करणं, असं जर तुम्ही एखाद्याला विचारलं तर तो त्याला हो देखील म्हणेल की पण गटारी म्हणजे इतकंच असतं का, गटारी अमावस्येच्या दिवशी मांसाहार करावा का किंवा का केला जातो. तर बघा, गटारी अमावस्येची दिवस म्हणजे आषाढ अमावस्येचा दिवस असतो. अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिन्याला सुरुवात होते. श्रावण महिना हा भगवान महादेवांच्या उपासनेचा महिना असतो हे आपल्याला माहिती आहे. या महिन्यात मांसाहार अजिबात केला जात नाही, त्याचबरोबर दारूसुद्धा लोक पीत नाही. बरेच जण श्रावण पाळतात, मांसाहार आणि दारू बंद करतात. दररोज दारूच्या नशेत असणारे लोकसुद्धा श्रावण महिन्यात दारूला स्पर्शसुद्धा करत नाही. घरात देखील चिकन, मटण, मासे असे पदार्थ बनवले जात नाही. श्रावण महिना हा पूर्ण भगवान महादेवांच्या उपासनेचा महिना असतो. तर श्रावण महिन्यात हे सगळं खाता येत नाही म्हणून त्याच्या अगोदर एक दिवस म्हणजे आषाढ अमावस्येच्या दिवशी, दीप अमावस्येच्या दिवशी, जिला आपण गटारी अमावस्या म्हणतो, त्या दिवशी हे सर्व खाण्याची मुभा असते असं मानलं जातं. म्हणून या दिवशी लोक भरपूर प्रमाणात चिकन, मटण, जे काही खायचं असेल ते खाऊन घेतात, कारण पुढचं एक महिनाभर त्यांना ते खायचं नसतं, ते श्रावण पाळत असतात. म्हणून या दिवशी सर्व खाण्याची मुभा असते असं मानलं जातं. बरेच जण श्रावण पाळतात, काही गोष्टींचा ते श्रावणामध्ये त्याग करतात, बऱ्याच वस्तू ते श्रावणामध्ये खात नाही. म्हणजे श्रावणापासून जो आहार गेलेला असतो, जो आपल्याला आहार श्रावणामध्ये खायचा नसतो, तो खाण्याची परवानगी आपल्याला श्रावण सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर म्हणजे गटारी अमावस्येच्या दिवशी असते. तर श्रावण महिन्यात जो आहार गेलेला असतो म्हणजे गतहारी. मुळात गटारी हा शब्द नाही तर गतहारी हा शब्द, पण पुढे त्याचा अपभ्रंश किंवा व्यवहारात वापरण्यात गटारी हा शब्द तयार झालेला आहे. मुळात शब्द गतहारी आहे, पण त्याचा अपभ्रंश आपल्या दैनंदिन जीवनात व्यवहारात आपण गटारी असं बोलतो. आता तुमच्या लक्षात आलंच असेल की नक्की गटारी हा शब्द आहे की गतहारी हा शब्द आहे. हे जर थोडक्यात सांगायचं ठरलं तर श्रावण सुरू होण्याचा अगोदरचा एक दिवस म्हणजे आषाढ अमावस्येचा दिवस, कारण अमावस्येनंतर नवीन मराठी महिन्याची सुरुवात होत असते आपल्या पंचांगानुसार. तर आषाढ अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिन्याला सुरुवात होते. आषाढ अमावस्येला आपण दीप अमावस्या देखील म्हणतो. तर या दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते. जो दिवा ज्ञान आणि प्रकाश देतो, अंधारातून प्रकाशाचा मार्ग दाखवतो, त्या दिव्यांची पूजा, त्या दीपाची पूजा या दिवशी केली जाते. म्हणून या आषाढ अमावस्येला दीप अमावस्या असं म्हटलं जातं. पण बरेच लोक गटारी असं म्हणतात, आनंदाने हा दिवस साजरा करतात. तर त्याचं कारण असं असतं की श्रावण महिन्यामध्ये जे लोक नॉनव्हेज प्रेमी असतात, चिकन मटण खाणारे असतात, तर त्यांना श्रावण महिनाभर ते खायला भेटणार नसतं. आणि किंवा मग जे लोक दारू वगैरे पितात, नशा करतात, तर त्यांना देखील महिनाभर हे सगळं करायला भेटणार नसतं. म्हणून ते आदल्या दिवशी, आदल्या रात्री साजरी करतात, पार्टी करतात. तर त्याला
म्हणून देखील गटारी अमावस्या असं म्हटलं जातं. परंतु गटारी हा शब्द कसा तयार झालेला आहे हे मी तुम्हाला व्हिडिओत अगोदर सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात आलं असेल की नक्की गटारी आहे की गतहारी आहे. तर हा जो गतहार हा शब्द आहे, तर त्या गतहार शब्दाचा अर्थ असा आहे, गतहार म्हणजे त्याग करणे किंवा वर्ज्य करणे. कारण आपण पूर्ण महिनाभर जे मांसाहार असतो ते वर्ज्य करणार असतो, म्हणून या अमावस्येच्या दिवशी आपण हे सगळं प्राशन करत असतो, खात असतो, म्हणून याला गतहरी अमावस्या असं म्हटलं जातं. कारण दुसऱ्या दिवसापासून हे सगळं आपण वर्ज्य करणार असतो, त्याग करणार असतो. मराठी महिन्यांचा राजा श्रावण महिन्याला म्हटलं जातं, कारण जुलै महिन्याचं पान उलटलं की त्यानंतर ऑगस्ट महिना लागतो. ऑगस्ट महिन्यात साधारणतः श्रावण महिन्याला सुरुवात झालेली असते आणि श्रावण महिन्यात बऱ्याचशा आपल्याला कॅलेंडरवरती लाल रकाने बघायला मिळतात, कारण खूप सारे व्रतवैकल्य सणवार या महिन्यामध्ये असतात. अशी सुंदर ओळख या श्रावण महिन्याची आहे. आपल्या मराठी संस्कृतीने श्रावण महिन्याची पूर्वसंध्येची ओळख करून दिलेली आहे, ती म्हणजे दीप अमावस्येनी. कारण दीप अमावस्या झाली की दुसऱ्या दिवशी श्रावण महिन्याला सुरुवात होते. श्रावण महिन्यात खूप सारे व्रतवैकल्य असतात, जसं की हरतालिका असते, श्रावणी सोमवारचे व्रत असतं, त्याचबरोबर नागपंचमी असते, रक्षाबंधन असे खूप सारे सणवार आणि व्रतवैकल्य या श्रावण महिन्यात असते. म्हणूनच श्रावण महिन्याला मराठी महिन्याचा राजा म्हटलं जातं. तर या सणवारांचे व्रतवैकल्यांचे पावित्र्य राखावे म्हणून आपल्या संस्कृतीने मानवी मनावर ताबा घातलेला आहे तो असा की श्रावण महिन्यात मांसाहार किंवा मद्यपान अजिबात करायचं नाही, संपूर्ण शाकाहार आपल्याला पूर्ण श्रावणभर करायचा आहे. आणि बरेच लोक आपल्यापैकी हा श्रावण महिना पाळत देखील असतात. श्रावण महिन्यात संपूर्ण महिनाभर शाकाहार ते घेत असतात आणि वातावरणात देखील बदल झालेला असतो, पावसाचे दिवस असतात, त्यामुळे आपली तब्येत देखील चांगली राहते. म्हणून श्रावण महिन्यात संपूर्ण शाकाहार आपण घेतला पाहिजे. आणि या जी काही गटारी अमावस्या अशी ओळख आहे, तर ती गटारी नाही तर गतहारी अमावस्या असते. तर गतहारी अमावस्या असं का म्हटलं जातं याचं देखील कारण मी व्हिडिओत सुरुवातीला सांगितलेलं आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपण नक्की गटारी अमावस्या म्हणायचं की गतहारी अमावस्या म्हणायचं. पण या दिवशी आपल्याला दीप अमावस्या देखील म्हटलं जातं. आपल्याला दिव्यांची पूजा या दिवशी करायची असते. आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी, सुखशांतीसाठी आपण आपल्या घरामध्ये दीपपूजन नक्की करायचं आहे. त्यामुळे आपल्या घरात सुखसमृद्धी, शांती नाते, देवी लक्ष्मीचा देखील वास आपल्या घरामध्ये राहतो. तर या दीप अमावस्येच्या दिवशी आपल्याला नक्की दीपपूजनाचा विधी कसा करायचा आहे, अगदी साधी सोपी पूजा असते, आपल्याला कशी करायची आहे, या पूजेमध्ये आपल्याला दिव्यांना नक्की काय अर्पण करायचं आहे, कोणता नैवेद्य अर्पण करायचा आहे, याबद्दलची सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर पोस्ट केलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. म्हणजे तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर लिंकवर क्लिक करून तो व्हिडिओ बघून घ्या, म्हणजे तुमच्याही लक्षात येईल की दीप अमावस्येच्या दिवशी दीपपूजन नक्की कसे करायचे आहे. तर असा होता आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओतून तुमच्या हे नक्कीच लक्षात आलं असेल की दीप अमावस्येला किंवा आषाढ अमावस्येला नक्की गटारी अमावस्या म्हटलं जातं की गतहरी अमावस्या म्हटलं जातं, हे नाव कसे तयार झाले आहे हे तुम्हाला कळलं असेल. त्याचबरोबर या अमावस्येच्या दिवशी मांसाहार करावा का किंवा का केला जातो याबद्दलचं कारण देखील तुमच्या लक्षात आलं असेल. त्याचबरोबर या अमावस्येच्या दिवशी आणखी काय काय केलं जातं हे देखील मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर तुमच्याकडे दीपपूजन केलं जातं का मला कमेंट करून कळवायला विसरू नका. त्याचबरोबर गटारी अमावस्या म्हणतात की गतहरी अमावस्या म्हणतात हे देखील मला कमेंटद्वारे कळवा. तुम्ही व्हिडिओ कोणत्या ठिकाणाहून बघताय, व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. माझा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल, चॅनलवर नवीन असाल, तर धार्मिक, अध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.